दारूच्या बाटल्यांचा तर अक्षरशः खचची खच पडलेला आपल्याला विशालगडाच्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय की कोल्हापूरकरांनो विशालगड वाचवा। नमस्कार मित्रांनो, मी सागर मधने आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। काल आपण पावनखिंड पाहिली आणि आज आपण जातोय विशालगड किल्ला पाहण्यासाठी। पावनखिंडीपासून अगदी 12 ते 15 किलोमीटर अंतरावरती विशालगड किल्ला आहे आणि विशालगड किल्ल्याचा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीत आहे। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यामधून सुटले, ते पावनखिंडीमध्ये आले आणि पावनखिंडीमधून विशालगडावरती येऊन पोहोचले। शिवाजी महाराजांच्या इतिहासातला आणि स्वराज्याच्या इतिहासातला महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोल्हापुरातला विशालगड किल्ला आहे, जो की शिलाहार राजांच्या काळामध्ये बांधण्यात आला होता। कोल्हापूरच्या इतिहासातला एक सगळ्यात महत्त्वपूर्ण असा किल्ला पन्हाळा आणि विशाळगड। तर त्यापैकी विशाळगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आज आपण जातोय। आता आम्ही कोल्हापुरात आहोत आणि इथून आम्ही चाललोय विशाळगड किल्ल्यावरती। तर चला मग, शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला कोल्हापूर जिल्ह्यातला एक महत्त्वपूर्ण असा किल्ला विशाळगड पाहण्यासाठी जाऊयात। विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येला 76 किलोमीटर अंतरावरती आहे। खुद्द छत्रपती शिवरायांचे वास्तव्य लाभलेला हिंदवी स्वराज्याचा खंदा शिलेदार म्हणजेच विशालगड। महाराष्ट्राच्या इतिहासावर आपली वेगळी छाप सोडणारा हा सह्याद्रीचा बुलंदगड कोट। मित्रांनो, आता मी पोहोचलोय विशालगड किल्ल्याच्या पायथ्याशी। या ठिकाणी पार्किंगची सोय आहे आणि इथे आपल्याला पार्किंगचे 100 रुपये चार्जेस आकारले जातात आणि काही दुकानं वगैरे आहेत जिथे आपल्याला नाश्ता वगैरे करता येऊ शकतो। आणि वरच्या बाजूला जर आपण पाहिले ना, तर विशालगड किल्ल्याचा जो काही मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। तर चला आता इथून आपण पुढे जाऊयात आणि त्यानंतर किल्ल्यावरती जाण्यासाठी पायरी मार्ग आहे, जाऊयात आता किल्ल्यावरती। पूर्वीच्या काळी कोकणातून अनुस्करा घाट आणि आंबा घाट या घाटमार्गाने कोल्हापूरला जो व्यापार चालायचा, त्या मार्गावरती नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी शिलाहार राजाने इसवी सन 1100 सुमारास हा किल्ला बांधला। शिलाहार राजानंतर हा किल्ला यादवांच्या राजवटीखाली आला। त्यानंतर वेगवेगळ्या हिंदू राज्यकर्त्यांनी या किल्ल्यावर राज्य केले। पार्किंग पासून किल्ल्याकडे जातानाच एक मध्ये एक छोटीशी खिंड लागते आणि याच खिंडीवरती नव्याने एक पूल उभारण्यात आलेला आहे। हा पूल तुम्ही या ठिकाणी पाहताय आणि हाच पूल ओलांडून पुढे गेल्यानंतर दोन मार्ग आहेत किल्ल्यावरती जाण्यासाठी। त्यातला या बाजूचा मार्ग आहे तो लोखंडी शिड्यांचा मार्ग आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जो मार्ग आहे तो पायऱ्यांचा मार्ग आहे। तर आपण आधी पायरी मार्गाने किल्ल्यावरती जाऊयात आणि त्यानंतर येताना आपण या शिड्यांच्या मार्गाने येऊयात, म्हणजे दोन्ही मार्ग कसे आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल। तर चला आता या पुलावरून पुढे जाऊयात आणि पायरी मार्गानं मग किल्ल्यावरती प्रवेश करूयात। विशालगड किल्ल्याचा जो काही ट्रेक आहे तो फार मोठा नाहीये, कारण आपल्या ज्या गाड्या आहेत त्या आपण अगदी किल्ल्यावरती वरती घेऊन येऊ शकतो आणि पार्किंग पासून किल्ल्याचा वरचा जो भाग आहे तिथपर्यंत जाण्यासाठी अंदाजे 20 ते 25 मिनिटच लागू शकतात। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय शिवकालीन बांधकाम आपल्याला पाहायला मिळतंय। खरंतर जे काही बुरुज आणि तटबंदी होती त्याची पूर्णतः पडझड झालेली आहे, परंतु ते शिवकाळातल्या बांधकामाचा अवशेष आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी नव्यानं संवर्धनाचं काम झालेलं आहे आणि जीर्णोद्धार करून हे बुरुज नव्यानं या ठिकाणी त्याचं जतन करण्याचं काम केलेलं आहे आणि पाठीमागच्या बाजूला जे शिवकालीन बांधकाम आहे त्याची मात्र पूर्णतः पडझड झालेली आहे। आणि या ज्या पायऱ्या आहेत किल्ल्यावरती जाण्यासाठी त्या पायऱ्या देखील नव्यानं उभारण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे अतिशय व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर चला इथून आता वरती जाऊयात। आता वरती बुरुज आणि तटबंदी आपल्याला पाहायला मिळत आहे, इथून आपण पहिल्या दरवाजापर्यंत जाऊयात। इसवी सन 1471 मध्ये हा किल्ला बहामणी राजवटीकडे गेला। पुढे 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकून घेतला। याच सुमारास महाराजांनी खेळणा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नाव बदलून विशालगड असे ठेवले। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर
विशालगड मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु महाराणी ताराराणींनी इसवी सन 1707 मध्ये विशालगड जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला. जवळपास 15 मिनिटं पुढे चालत आल्यानंतर आम्ही पोहोचलो किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या जवळ. या ठिकाणी माझ्या पाठीमागे जे बांधकाम तुम्ही पाहताय ना, ते बांधकाम आहे पहिल्या प्रवेशद्वाराचं. आणि मला एक आवर्जून एक गोष्ट सांगायची, ते म्हणजे या बाजूचं प्रवेशद्वार पूर्णतः ढासळलं होतं. हे जे बांधकाम तुम्ही पाहताय ते नव्याने केलेलं बांधकाम आहे. आणि इकडचं जे बांधकाम आहे ते मात्र जुनं शिवकालीन बांधकाम आहे. ते पाहिल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येतंय की शिवकाळातलं फार जुनं ते बांधकाम आहे. आणि या प्रवेशद्वारातून समोरच्या बाजूला देखील आपल्याला आणखी एक प्रवेशद्वार पाहायला मिळतंय. आणि दोन्हींच्या मध्ये आपल्याला पहारेकरांची एक चौकी पाहायला मिळतंय. खरतर आतापर्यंत आपण बरेच किल्ले पाहिलेत, पण विशालगडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराचं बांधकाम मात्र मला थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. कारण एका पाठोपाठ एक सलग असे दोन दरवाजे आहेत आणि मध्ये लांबलचक अशी पहारेकरांची एक चौकी पाहायला मिळते. तर पहिल्या प्रवेशद्वारातून आता आपण पुढे जाऊयात आणि त्यानंतर मग किल्ल्यावरती बाकी काय आहे ते आपल्याला पाहायला मिळेलच. यातलं बरंचसं बांधकाम जे आहे ना ते मला वाटतंय नव्याने करण्यात आलेलं आहे. कारण इकडे जर तुम्ही पाहिलं ना तर हे बांधकाम मागच्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे, याची एक झलक आपल्याला या बांधकामावरून लगेच लक्षात येते. आणि थोडंफार जे बांधकाम आहे ते मात्र शिवकालीन जुनं बांधकाम आहे. म्हणजे खालचा जो पाया वगैरे आहे तो बऱ्यापैकी आपल्याला शिवकालीन पाहायला मिळतोय. परंतु नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी बरंच बांधकाम करण्यात आलेलं आहे. तर इथून आता आपल्याला पुढे जायचंय. पायऱ्या आहेत, तिथून किल्ल्याचा जो काही सगळ्यात महत्वाचा दरवाजा आहे तो म्हणजे पश्चिम दरवाजा, तिथपर्यंत आपल्याला जायचंय. तर चला इथून आता पुढे जाऊयात. विशालगड किल्ल्यावरचं सर्वात सुंदर आणि सर्वात मोठं बांधकाम ते म्हणजे माझ्या पाठीमागे जे प्रवेशद्वार तुम्ही पाहताय, या दरवाजाला मुंढा दरवाजा असं म्हणतात. त्याचं बांधकाम जर आपण पाहिलं ना तर अतिशय भक्कम अशा स्वरूपाचं बांधकाम आहे. खरंतर मूळ बांधकाम जे आहे त्याच बांधकामावरती जीर्णोद्धार करून त्याचं संवर्धन करण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही जर त्याची रचना पाहिली ना तर मधोमध जी कमान आहे त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला भगवा ध्वज फडकताना पाहायला मिळतोय. आणि कमानीच्या खालच्या बाजूला काही कमळ पुष्प कोरलेली पाहायला मिळत आहेत. आणि दरवाज्याची एकंदरीत रचना जर आपण पाहिली ना तर अतिशय सुंदर अशा पद्धतीची रचना आहे. दोन बाजूला दोन बुरुज आहेत आणि इथे उभे राहिल्यानंतर समोरचा सगळा प्रदेश आपल्याला नजरेच्या एका टप्प्यामध्ये पाहायला मिळतो. पूर्वी या किल्ल्याला खेळणा किल्ला या नावाने ओळखले जात असे. खेळणा म्हणजे पूर्वीच्या काळी इथे घोडदळास प्रशिक्षण दिले जायचे. पूर्वीच्या घोडखिंडीजवळ देशभरातून घोडे विक्रीसाठी यायचे. घोड्यांचा मोठा बाजार तिथे भरत असे. तिथे घोड्यांची खरेदी करून तेच घोडे विशालगडावर आणले जात असत आणि गडावर त्यांना प्रशिक्षण दिले जात असे आणि नंतरच ते घोडे इतर किल्ल्यांवर पाठवले जात असत. Thank you.
विशालगड किल्ल्यावरती एक समाधी आपल्याला पाहायला मिळते, जी सध्या तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय. ही समाधी आहे अहिल्याबाईंची. त्या ठिकाणी काही मजकूर कोरलेला आहे आणि त्या मजकुरानुसार छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी अहिल्याबाई या ठिकाणी सती गेल्या होत्या आणि त्यांच्या स्मरणार्थ ही समाधी या ठिकाणी उभारलेली आहे. खरंतर मी थोडंसं कन्फ्यूज झालो ती माहिती वाचून, कारण माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज यांना ज्या दोन पत्नी होत्या, म्हणजे महाराणी ताराबाई आणि जानकीबाई, त्यांची नावं आपण इतिहासामध्ये ऐकलेली आहेत, परंतु आज पहिल्यांदा अहिल्याबाईंचं नाव इथे ऐकायला मिळालं. कदाचित मला माहीत नसावं त्याविषयी अधिक, त्यामुळे असेल, परंतु जे इतिहासकार आहेत ते अधिक प्रकाश टाकू शकतील. परंतु या अगोदर मी राजाराम महाराजांच्या फक्त दोन पत्नींची नावं ऐकली होती, पण इथे आल्यानंतर जी माहिती वाचायला मिळते त्यानुसार ही जी समाधी आहे ती राजाराम महाराजांच्या पत्नी अहिल्याबाईंची समाधी आहे. विशालगड किल्ल्यावरती असलेला हा भुयारी मार्ग आपण इथे पाहतोय. खर तर ज्यावेळी आपण भुयारात प्रवेश केला ना, त्यावेळी भुयाराचं जे तोंड होतं ना ते अतिशय लहान होतं. आपल्याला वाकून भुयारात यावं लागलं, पण अंदाजे 15-20 पावलं पुढे चालत आल्यानंतर एक 6-6.5 फूट उंचीचा माणूस सुद्धा सहजपणे उभा राहू शकतो, इतकी उंची या भुयाराची आहे. आणि जसं जसं आपण पुढे जातो तशी भुयाराची उंची आणखीनच वाढत जाते. हा जो भुयारी मार्ग आहे ना, तो थेट खाली एक दरी आहे आणि त्या दरीपाशी कोकण दरवाजा आहे. त्या कोकण दरवाजामध्ये निघतो तर समोर जे भुयार दिसतंय तिथून आता आपण पुढे जाऊयात आणि पुढे कोकण दरवाजाकडे जाणारा हा मार्ग आहे. कसा आहे हा मार्ग, चला पाहूयात. खरतर भुयारामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता माती टाकून हे भुयार बंद करण्यात आलेलं आहे. कदाचित हा जो भुयारी मार्ग आहे तो सुरक्षेच्या दृष्टीनं सध्या योग्य नसावा किंवा थोडासा घातक मार्ग असावा आणि त्यामुळेच हे भुयार बंद केलेलं आहे. या ठिकाणी माती वगैरे टाकून संपूर्ण मार्ग बंद केलेला आहे, त्यामुळे या भुयारी मार्गानं कोकण दरवाजापर्यंत जाणं आता शक्य नाहीये. परंतु भयंकर अशा स्वरूपाचं हे भुयार आहे आणि तुम्ही वरपर्यंत पाहू शकता 10-12 फूट उंच या भुयाराची रचना आहे आणि याची खोली देखील खूप जास्त असणार आहे शिवकाळामध्ये, परंतु आता मात्र हे भुयार बंद करण्यात आलेलं आहे. विशालगड किल्ल्यावरती आपल्याला पाण्याच्या दोन विहिरी पाहायला मिळतात आणि त्यापैकी एक विहीर सध्या तुम्ही माझ्या पुढे पाहताय. या विहिरीला अर्धचंद्र विहीर असं म्हणतात. खरंतर या विहिरीच्या चारही बाजूला चार कमानी आहेत आणि त्यापैकी तीन कमानी बंदिस्त कमानी आहेत, पण उजव्या बाजूला जी कमान आहे तिथे पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांच्या माध्यमातून आपण थेट विहिरीत उतरू शकतो आणि वरतून पाहिल्यानंतर विहिरीच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण उभं राहिलो ना तर विहिरीचा जो खालचा तळ आहे ना तो अर्धचंद्राच्या आकाराचा दिसतो आणि म्हणूनच कदाचित या विहिरीला अर्धचंद्र विहीर असं म्हटलं जात असावं. विहिरीमध्ये आज उन्हाळा चालू झालाय, परंतु तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आजही पाणी पाहायला मिळत आहे आणि इथे जे काही लोक राहत आहेत ते याच पाण्याचा वापर पिण्यासाठी करतायत. तर आपण पाहू शकता विहिरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे आणि समोरच्या बाजूला तीन कमानी दिसत आहेत आणि पाठीमागे एक कमान, अशा चार कमानी या विहिरीमध्ये आहेत. संपूर्णतः दगडाचं बांधकाम आहे या विहिरीचं आणि शिवकाळात बांधलेली ही विहीर आहे. अजून सुद्धा हे सगळं दगडी बांधकाम भक्कम स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहे. याच विहिरीच्या पलीकडच्या बाजूला, म्हणजे समोरच्या बाजूला, एक राजवाडा देखील आहे. आपल्याला तिथे देखील जायचं आहे, तर विहीर पाहून आता आपण राजवाडा पाहण्यासाठी जाणार आहोत. चला तर मग.
विशाळगड किल्ल्यावरती आपल्याला राजवाडा देखील पाहायला मिळतो. दुर्दैवानं त्याची पूर्णता पडझड झालेली आहे, परंतु जो काही दगडी पाया होता किंवा दगडी भिंती होत्या त्या आजही आपल्याला पाहायला मिळतात. हे राजवाड्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथून समोरच्या बाजूला आपल्याला हे सगळं बांधकाम पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला कदाचित छत्रपतींचं जे काही सिंहासन होतं ते सिंहासन असावं, आणि त्याच सिंहासनाच्या बाजूच्या भिंती वगैरे आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दुर्दैवानं वरती जे काही सागवानी लाकडाचं बांधकाम होतं ते पूर्णतः नष्ट झालेलं आहे, परंतु हा पाया वगैरे पाहिल्यानंतर छत्रपतींच्या काळामध्ये हे सगळं वैभव कसं असेल याचा एक अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. तर याच राजवाड्याच्या समोरच्या बाजूला एक चौकोनी आकाराची विहीर आहे, ती विहीर कशी आहे ते आता आपण पाहूयात. राजवाड्याच्या आतूनच आपल्याला चौकोनी आकाराची जी काही विहीर आहे त्या विहिरीकडे जाता येतं. हा जो मार्ग तुम्ही पाहताय समोरून हाच मार्ग चौकोनी विहिरीकडे जातो, आणि इथून थोडंसं खाली उतरल्यानंतर आपल्याला थेट विहिरीतल्या पाण्यापर्यंत पोहोचता येतं. अतिशय सुंदर अशी रचना आहे. छत्रपतींच्या बऱ्याच गडकिल्ल्यांवरती आपल्याला अशी रचना पाहायला मिळते. तर आता आपण पुढे जाऊन पाहूयात की ही विहीर आहे तरी कशी. मित्रांनो, हीच ती चौकोनी आकाराची विहीर आहे ज्या विहिरीमध्ये आजही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाणी पाहायला मिळतं, आणि राजवाड्याच्या आतूनच या विहिरीमध्ये उतरण्याचा मार्ग आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या विहिरीच्या देखील चारही बाजूला आपल्याला कमाणी पाहायला मिळत आहेत. त्या बंदिस्त कमाणी आहेत, परंतु विहिरीचं पूर्ण जे काही बांधकाम आहे ते कालापाषाण म्हणजे पूर्णतः दगडात आहे, आणि त्यामुळेच 350 वर्षानंतर देखील आपल्याला या विहिरीचं बांधकाम अजूनही व्यवस्थित पाहायला मिळत आहे. दुर्दैवानं काही ठिकाणी झाडी वगैरे वाढल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावरती पडझड झालेली आहे, परंतु तरी सुद्धा आजही या विहिरीचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो की 350 वर्षापूर्वी या विहिरीचं बांधकाम नक्की असेल तरी कसं. गडावर पूर्वी 21 मंदिरे होती, परंतु त्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून ती उद्ध्वस्त करण्यात आली. आता लहान मोठी फक्त 11 मंदिरे आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात. मित्रांनो, विशाळगड किल्ल्यावरती जे अमृतेश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला शिवकालीन तोफ पाहायला मिळते. हे तोफ्याचा अवशेष तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. ही इतकी भव्य दिव्य अशा स्वरूपाची तोफ आहे, संपूर्णतः लोखंडी तोफ आहे, आणि त्याचा काही भाग आहे तो मात्र तुटलेला आहे. पण जे काही अवशेष शिल्लक आहेत ते पाहिल्यानंतर मात्र
नक्कीच आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की 10 ते 12 फूट अशी लांब ही तोफ असू शकते. परंतु मोगल आणि इंग्रजांच्या काळामध्ये किल्ल्यांची बरीच तोडफोड झाली होती. त्याच काळामध्ये कदाचित या तोफा देखील मोडतोड करून फेकून देण्यात आलेल्या असाव्यात. आणि अमृतेश्वर मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये बरेच वर्ष ही तोफ इथे पडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून मागच्या बाजूला काही पाण्याची कुंड आहेत, तर आपण पलीकडे जाऊयात आणि आता आपण पाहूयात ते पाण्याचे कुंड आहेत तरी कसे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला 2 समाध्या पाहायला मिळतात. या समाध्या कोणी साध्या सुध्या व्यक्तीच्या नाहीयेत, तर यापैकी एक समाधी आहे वीर बाजीप्रभूंची आणि दुसरी समाधी आहे त्यांचे बंधू असणारे फुलाजी प्रभू यांची. खरं तर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांनी पावनखिंडीमध्ये 600 बांधलमावळ्यांना घेऊन जो काही पराक्रम गाजवला होता तो संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती सिद्धी जोहरच्या कैदेत सापडले होते. महाराजांना पन्हाळ्यावरून बाहेर काढण्यासाठी बहिर्जी नाईक असतील किंवा स्वतः शिवराय असतील आणि असंख्य मावळ्यांनी एक योजना आखली की पन्हाळगडाचा वेढा फोडून सुखरूपपणे महाराजांना घोडखिंडीच्या माध्यमातून सरळ विशालगडावरती पोहोचवायचं. परंतु घोडखिंडीत येत असतानाच 10,000 सैन्य, शत्रू सैन्य हे मावळ्यांच्या पाठलागावर होतं आणि त्याच वेळेला बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजी प्रभू, रायाजी बांदल आणि 600 बांदल मावळे घोडखिंडीमध्ये आले होते. आणि त्यांनी महाराजांना असं सांगितलं की राजा तुम्ही पुढे विशालगडाच्या दिशेनं जा, जोपर्यंत हा बाजी घोडखिंडीत उभा आहे ना तोपर्यंत एकाही गणी मला पुढे सरकू देणार नाही. कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपतींना वाचवण्यासाठी, लाखोंच्या पोशिंद्याला वाचवण्यासाठी बाजीप्रभूंनी शिवरायांना विनंती केली की तुम्ही काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन थेट विशालगडाच्या दिशेनं जा आणि ज्या वेळेला विशालगडावरती पोहोचाल ना त्यावेळी तोफांचे 3 बार द्या. आणि बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे 10,000 शत्रू सैन्याचा सामना करत पावनखिंडीमध्ये जीवाच्या आकांतानं लढले होते, झुंजले होते. आणि ज्या वेळेला शिवराय विशालगडावरती पोहोचले, तोफांचे 3 आवाज ऐकू आले ना, त्याच वेळेला बाजीप्रभूंनी त्या पावनखिंडीमध्ये देह ठेवला होता. खरं तर पावनखिंडीला आधी घोडखिंड असं म्हटलं जायचं, परंतु बाजीप्रभू आणि 600 बांदलवीरांच्या पराक्रमानं ती खिंड पावन झाली, म्हणूनच शिवरायांनी तिला पावनखिंड असं संबोधलं होतं. तर बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू यांचं समाधीस्थळ विशालगड किल्ल्यावरती आपल्याला एका टोकावरती पाहायला मिळतं. आणि माझ्या पाठीमागेच्या 2 समाध्या तुम्ही पाहताय ना, याच समाध्या आहेत बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू यांच्या. विशालगड किल्ल्यावरती असलेली वीर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि याच समाधीच्या पाठीमागच्या बाजूला बाजीप्रभूंचे बंधू फुलाजी प्रभू त्यांचं देखील समाधीस्थळ या ठिकाणी आहे. खरं तर या दोनही समाध्या 1 वर्षापूर्वी अतिशय वाईट अवस्थेमध्ये होत्या. म्हणजे या समाधींच्या जे काही दगड आहेत ते पूर्णपणे ढासळलेल्या आणि उद्ध्वस्त अवस्थेमध्ये होते. परंतु सह्याद्री प्रतिष्ठाननं या ठिकाणी हे काम केलं आणि या समाध्यांना एक चांगलं रूप देण्याचं काम केलं. खरं तर यावरती जे काही छत वगैरे आहे ते छत देखील सह्याद्री प्रतिष्ठानं उभारण्याचं काम केलेलं आहे. कारण छत्रपतींसाठी ज्यांनी रक्त सांडले ना त्यांच्या समाध्यांना छत उपलब्ध करून देण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठानं केलं. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानच्या सगळ्या मावळ्यांना महाराष्ट्राच्या वतीनं मानाचा मुजरा करतो.
राजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता मी पुढे आलेलो आहे. आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक शिवकालीन दगडी पूल पाहायला मिळाला. तुम्ही जर या ठिकाणी पाहिले ना तर दगडी पुलाचा अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. अजूनही हा पूल व्यवस्थित आहे. वरची जी बाजू आहे ती थोडीशी ढासळलेली आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित लक्षात येणार नाही. परंतु या पुलाच्या खालच्या बाजूला अतिशय खोल अशी दरी आहे. किल्ल्यावरचं जे काही पाणी आहे ते इथूनच या दगडी पुलाच्या खालूनच दरीमध्ये कोसळत असतं. त्यामुळे इथून जाण्यासाठी एक मार्ग आवश्यक होता आणि म्हणून शिवकाळामध्ये या दगडी पुलाची निर्मिती केलेली असावी. तुम्ही पाहू शकता संपूर्ण दगडी बांधकाम आहे आणि 350 वर्षानंतर आजही हा दगडी पूल आपल्याला बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभूंच्या समाधीच्या समोरच्या जागेमध्ये पाहायला मिळतो. तर मित्रांनो, कसा वाटला विशालगड किल्ला? मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल आणि विशालगडावरच्या ज्या काही जागा मी दाखवल्या त्या देखील तुम्हाला प्रचंड आवडल्या असतील. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच विशालगड फार सुंदर आहे अशीच तुमची एक खात्री झालेली असेल. खरंतर इतकंच सांगेल की खरोखर छत्रपतींचा किल्ला म्हणून विशालगड अतिशय सुंदर आहे. परंतु बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दाखवल्या आणि दाखवण्याची इच्छा देखील नव्हती. कारण विशालगडावरती जसे तुम्हाला बाजीप्रभू फुलाजीप्रभू अशा वीरांच्या समाध्या पाहायला मिळतील, असंख्य मंदिरं पाहायला मिळतील, गडाची तटबंदी बुरुज जे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे बांधून घेतले असतील, अशा असंख्य गोष्टी पाहायला मिळतील आणि त्या पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला एक आनंद किंवा अभिमान वाटू शकतो. पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या नको असताना देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे ज्याप्रमाणे एक चांगला सुंदर असा विशालगड पाहायला मिळतो ना, तसाच विशालगडावरती आपल्याला जागोजागी अस्वच्छता पाहायला मिळेल, सगळीकडे अतिक्रमण पाहायला मिळेल. नको तिथं आपल्याला कोल्ड्रिंक्सच्या आणि पाण्याच्या बाटल्या पडलेल्या पाहायला मिळतील आणि दारूच्या बाटल्यांचा तर अक्षरशः खतची खच पडलेला आपल्याला विशालगडाच्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय. खरंतर हे सगळं पाहिल्यानंतर अतिशय अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं. कारण ज्या वेळेला विशालगडावरती येणार होतो, म्हणजे मी पहिल्यांदा विशालगडावरती येत होतो, मला प्रचंड उत्सुकता होती की छत्रपती शिवाजी महाराज ज्या किल्ल्यावरती बराच काळ वास्तव्यास होते आणि लहानपणापासून आपण जो इतिहास ऐकत आलो की पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज खेळणा किल्ला म्हणजेच याच विशालगडावरती आले होते, तो इतिहास जरी आठवला ना तरी आपल्या सगळ्यांचा ऊर अभिमानानं भरून येतो. पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आजची विशालगडाची अवस्था मात्र प्रचंड वाईट आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही संदेश दिला होता त्या संदेशाचं इथं अजिबात पालन केलं जात नाही. म्हणजे ज्या गोष्टी नको करायला ना त्याच गोष्टी इथे केल्या जातात. इकडे सगळीकडे आपल्याला दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय, कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या असतील त्या इकडे तिकडे टाकलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी घाण आणि अस्वच्छता करून विशालगडाचं कुठेतरी जे पावित्र्य आहे ना ते भंग केलेलं आहे. इथे तुम्हाला बकरी कापून मिळतील, कोंबड्या कापून मिळतील आणि दारूच्या बाटल्या इतक्या सगळ्या पडलेल्या आहेत की ते पाहिल्यानंतर कळतं की इथे कितीतरी पार्ट्या वगैरे होत असतील. म्हणजे छत्रपतींचा किल्ला अतिशय पवित्र अशी जागा, त्या जागेची आज राजरोसपणे विटंबना होताना पाहायला मिळते आणि हे चित्र फार दुर्दैवी आहे. हे सगळं पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं मनाला. कारण आजपर्यंत ज्या ज्या किल्ल्यावरती मी गेलोय ना प्रत्येक वेळी असं वाटतं की या किल्ल्यावरती आपण पुन्हा आलं पाहिजे. कारण छत्रपतींचा हा गड किल्ला आहे, इथे आपले महाराज राहिलेत, त्यांनी स्वतः किल्ला बांधलाय, याच ठिकाणी त्यांच्या आयुष्यातली काही वर्ष गेलेली आहेत, त्यामुळे त्या प्रत्येक किल्ल्याविषयी एक आस्था असते किंवा एक आपुलकी असते. आणि तो किल्ला पाहून ज्यावेळी घरी जातो ना त्याचवेळी मी ठरवत असतो की पुन्हा नक्की या किल्ल्यावरती परत यायचं. पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की विशाळगड पाहिल्यानंतर मात्र मनात अशी कोणतीच भावना येत नाही. कारण छत्रपतींचं अस्तित्व जवळपास इथे हळूहळू संपू लागले असं वाटतंय. कारण छत्रपतींनी खूप मोठा इतिहास घडवला, हा किल्ला ओळखला जातो तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. पण इतकी वाईट अवस्था आहे सध्या विशाळगडाची आणि हे असंच जर चालू राहिलं ना तर पुढच्या काही वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देखील इथून पुसलं जाऊ शकतं आणि ते पुसलं जाऊ नये यासाठी मला वाटतं प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. आणि आज खरोखर असं वाटतं की आज विशाळगड वाचवण्याची गरज आहे. खरंतर इथलं जे काही स्थानिक प्रशासन आहे किंवा कोल्हापूरकर आहेत त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
आणि ज्या काही वाईट गोष्टी विशाळगडावरती घडत आहेत त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे, त्या कुठेतरी थांबवल्या पाहिजेत, तरच शिवराय आणि त्यांच्या इतिहासाचं जे काही पावित्र्य आहे ते जपलं जाऊ शकतं. मी इतकंच म्हणेल की कोल्हापूरकरांनो, विशाळगड वाचवा.